नमस्कार, अजिंक्यतारा ते आल्प्सच्या मालिकेतील आला 21वा भाग. मागच्या भागात आपण ऑस्ट्रियामधील इन्सब्रुकला पोहोचेपर्यंतचा भाग पाहिला होता. तिथपासून आपण पुढे सुरुवात करतोय. मला एक मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की आपण अनेक जण बघता ते, पण कॉमेंट्स किंवा त्याचा अभिप्राय मात्र खूप कमी लोक कळवतात. किती व्ह्यूज झाले हे आपल्याला ह्याच्यावरनं कळतं, पण अभिप्राय खूप कमी येतात. तो आपण चांगला वैद्य असेल ते आपलं मत कळवलं तर मला बरं वाटेल. आणि अर्थात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य काय आहे ते मत प्रगट करायचं, आणि त्या प्रत्येक मताचा मी निश्चित आदर करेन. असो, सुरू करूया. इथे म्हणजे ऑस्ट्रियामध्ये इन्सबुकला इथे मुक्का मात्र नियोजित हॉटेलमध्येच होता. मात्र ते हॉटेल त्यातल्या त्यात शहराच्या गजबजलेल्या भागात असल्याने थोडेसे गिरगावात फिरून माधवाश्रम गाठल्यासारखे वाटत होते. एकदा ते सामान काढून हॉटेलच्या लॉबीत घेतले. नेहमीप्रमाणे रूमचे वाटप करण्याचा जॉनचा उद्योग चालू होता. लिफ्ट एकच आणि तीही लहान होती, त्यामुळे एकावेळी चारच माणसे आणि त्यांचेही निम्मे सामान जायची सोय होती. त्यामुळे रूमची किल्ली घेणे, लिफ्टला नंबर लावणे व खोली काढून राहिलेले निम्मे सामान येण्यास पुन्हा खाली येणे इतर जणांचा क्रम चालू होता. आम्ही त्यातल्या त्यात हुशारी करून खोल्या मिळवण्याशी बायकांना जिरे पाठवले आणि मी तो आम्हाला बारवाही म्हणत सामान लिफ्टमध्ये लावून वर बघून दिले. हॉटेल बाहेरून साधे वाटले तरी आतला रुबाब मात्र 30 स्टारचा होता. आतून कीर्तन, वरून तमाशा असा हा प्रकार असल्याने सुरुवातीला हॉटेलसंबंधी निर्माण झालेले नैराश्य आज शिरताच नष्ट झाले. शेव अँड शॉवर घेऊन मन आणि शरीर प्रसन्न ताजेतवाने करून मी इन्सब्रुकच्या रस्त्यावर आलो. मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्यासारखे रस्त्यावर येण्याचा आपण वेगळा अर्थ लावतो, पण आम्ही रस्त्यावर आलो होतो ते गाव थोडासा पायी हिंडून पाण्याच्या दृष्टीने. मुख्य रस्त्यावरून जाऊन समोर इन्स नदीच्या काठीने लांबवर एक फेरफटका मारून आलो. संध्याकाळी पर्यटकासाठी एका थिएटरमध्ये ऑस्ट्रियन लोककला दर्शनाचा कार्यक्रम होता. मनात आलं एकदा त्याला जाऊया, पण त्याचे महागडे तिकीट पाहून सर्वच ग्रुपचा विचार बदलला आणि सर्वांनी शेरे पंजाबचा रस्ता धरला. इन्सब्रुकलाही भारतीय रेस्टॉरंट होते आणि तेथे कंपनीतर्फे जेवणाची व्यवस्था असल्याने सर्वांना जरा त्यातल्या बरे वाटत होते. संपूर्ण दिवसभर प्रवास चालू असल्याने मोटेल्समधून कुठे फ्रेंच फ्राईज, कुठे टोमॅटो सूप, वेफर्स, आईस्क्रीम असे वरवरचं खाणं झाले असल्याने आता हा पंजाबचा सिंह कसा निघतोय ही उत्सुकता होती. अंतर तसे कमी आहे, फिरत फिरत जाऊया, बसची जरुरी नाही असा जॉनने बूट काढल्याने आम्ही मंडळीने आपापले बूट झिजवत आणि त्यामुळे भूक वाढवत रेस्टॉरंट गाठले. त्या सिंहानेही आमची निराशा केली नाही. शेर कभी घास नाही खाता अशी जेवण असली तरी आम्हा शाकाहारी मंडळींना त्याने तुवर की दाल, गरमागरम पराठे, आलू मटर वगैरेने संतुष्ट केले. हृदयाचा मार्ग पोटातून जातो हे अगदी खरे आहे. पोट भरल्यावर मला वेदांत सुचला आणि मालकाशी जरा बातचीत सुरू केली. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर सरदारजी भेटले की बोलताना जरा जपून बोलायचे हे तर तुम्ही अंगी बांधून घेतल्यामुळे राजकारण, पंजाब कारण व सुवर्ण मंदिर कारण ही तिन्ही कारणे बाजूला ठेवून मी अर्थकारणाचा सूर धरला. इतके चांगले जीवन तुम्ही दिल्यामुळे अगदी भारतात आल्यासारखे वाटते आहे. तुम्ही मंडळी इथे 2 पैसे मिळवून का होईना, पण भारतीय मंडळींची उत्तम सोय करता असे म्हटल्यावर सरदारची स्वारी भटुऱ्याप्रमाणे खोलली. अयजी हां हां, साडा कामी व्हायचं आहे अशा वाक्यांच्या पिढीनंतर त्याने आग्रह करून आस्वादकात आईस्क्रीम खाऊ घातले आणि वर पुन्हा या स्कीइंगच्या सीनमध्ये या, मी सर्व व्यवस्था करेन अर्थात योग्य ते पैसे येऊन असे आग्रहाचे निमंत्रण दिले. तोपर्यंत आमचे घरखाते शांतपणे शेजारी उभे होते. बाकीचा ग्रुप पुढे गेला होता, त्यामुळे स्वाभाविकच तिलाही मी या निरर्थक गप्पा आवडत घ्याव्यात असे वाटत होते. मला मात्र त्या आवश्यक वाटत होत्या, कारण चार चांगल्या गोष्टी बोलणे हा एक सदाचाराचा भाग आहे अशी माझी समजूत आहे. सरदारजीचा निरोप घेऊन मी आणि पत्नी नदीच्या काठाकाठाने परत निघालो. मंद चांदणे होते, नदी ही संतच होती. मनात मात्र अनेक विचारांनी गर्दी केली होती. 15 दिवसात 5 देश बघून झाले होते आणि सकाळी उठून जर्मनीकडे प्रयाण होते. वाटले आपण खरेच हा प्रवास करतोय की हे स्वप्नच आहे, एवढा प्रवास होईल असे कधी वाटले नव्हते, पण पुरुषस्य भाग्य म्हणतात तेच खरे. सकाळी नेहमीप्रमाणे धावपळ होती. वेकअप कॉल 6:15, 7:30 वाजता ब्रेकफास्ट आणि 8:30 प्रयाण असा बेत होता. बाहेर पडताना सामान लिफ्टमधून नंबर लावून खाली आणणे दिवेच होते. हा आला का, आत कोण राहिले अशी विचारणाही सुरू होती. डॉक्टर लिमे मागे राहण्याचे प्रकरण कालच झाले असल्याने सर्वच मंडळी जरा जास्त सावध होती, त्यामुळे प्रयाण वेळेत झाले. साथीला निसर्गरम्य आल्प्स होताच त्याच्या सौंदर्याचा आस्वाद किती घेतला तरी अपुराच वाटत होता.
त्याचे फोटो घेता घेता रोल्सचा स्टॉक संपत आला होता. आमच्या ग्रुपमध्ये कलकत्ताचे चटर्जी म्हणून एक दाम्पत्य होते. 50 घरातले चटर्जींना फोटोग्राफीचा मोठा शौक होता. त्यामुळे सुंदर दृश्य दिसले की ते टिपण्यासाठी त्यांची कॅमेरा सरसावून धावपळ चालायची. त्यांचा कॅमेराही निकॉनचा मोठा, सुंदर आणि तसाच महाग होता. उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी त्यामध्ये अपार्चर, टायमिंग, झूम, लेन्स, झूम वगैरे इतक्या अनंत ॲडजस्टमेंट्स होत्या की त्यांचा मेळ बसेपर्यंत ते दृश्य सोडून बस पुढे गेले असायचे. माझ्याकडे माझा याशिका ऑटोमॅटिक कॅमेरा होता, तसा स्वस्त पण ॲडजस्टमेंट काही नाही. त्यामुळे मी कॅमेरा लावणे आणि शटर लावणे एवढेच काम करायचो. चटर्जी मग बनायचे, अरे यार गोडबोले तू पिक्चर लेताय की रोल खराब करताय. मी म्हणायचं देखेंगे जैसा आएगा वैसा आएगा. मग एकदा बस ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या सरहद्दीवर थांबल्यावर मी ते अभूतपूर्व किमतीचे अभियानाला डेव्हलपिंग प्रिंटिंग केलेले फोटो त्यांना हळूच दाखवले. ते पाहिल्यावर मात्र बाबू मशाय मनापासून शरमले, म्हणाले हमको माफ करा यार, हमारा एक भी फोटो ऐसा नाही आहे. माझे फोटो चांगले निघाले होते हा खरे तर योगायोगाचाच भाग होता. पण ही अंदरकी बात मी त्यांना कशाला बोलू. मी एवढेच म्हणले चलता है हम जरा अलग टेक्निक से फोटो खींचता है. सरहद्दीवर नेहमीप्रमाणे पासपोर्ट तपासणीचा सोहळा पार पडला आणि आम्ही जर्मनी प्रवेश केला. जर्मनी हा लहानपणापासून माझ्या मनात मोठ्या कुतूहलाचा, आदर व चीड अशा संमिश्र भावनांचा विषय आहे. कुतूहल अशासाठी की आर्यवर्षाचे आम्हीच म्हणून ताठपणे जगाला सांगणारा तो देश. मी स्वतः चित्पावन ब्राह्मण, घारे डोळे, गौरवर्ण, चिवटवृत्ती, धाडसी स्वभाव, काटेकोर मनोवृत्ती हे चित्पावनचे विशेष माझ्यात अभावाने असले तरी हे विशेष जपणारे राष्ट्र म्हणूनही जर्मनीशी कुतूहल आहे. एवढ्याच्या चिमुकल्या देशाला जागृत करून सर्व जगावर साम्राज्य स्थापनाची महत्त्वाकांक्षा धरणारा हिटलर आणि त्याच्या पुंकळीने स्फुल्लिंग बोलून जीवाची बाजी लावणाऱ्या नागरिकांचा देश म्हणून त्याविषयी आदर आहे. आणि याच वांशिक वेळापायी लाखो निरपराध जीवनचे शिरकाण करणाऱ्या मातेपुरूंचा देश म्हणून चीड आणि घृणाही आहे. असे विचित्र रसायन डोक्यात असल्याने जर्मनी शिरल्यापासून मी सारखा सतर्क होतो. तेथील अल्पशा वास्तव्यात या विचित्र गुंतवण्याचा काही उरगडा होतोय का हे पाहण्याची जिज्ञासा होती. फ्रँकफुर्टच्या रस्त्यावर म्युनिकला ऑलिम्पिक स्टेडियमच्या पार्किंग लॉटमध्ये बस जेव्हा थांबली तेव्हा ती माझी विचारशृंखला तुटली. आमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात मॉस्को, पॅरिस व रोम या तिन्ही ठिकाणी जेथे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या तेथे भेट दिली होती. म्युनिक ही चौथी ऑलिम्पिक सिटी होती. इथेही ऑलिम्पिक खेळासाठी स्वतंत्र उपनगर बसवल्यासारखे दिसत होते. आज शिरण्यापूर्वी BMW या जगप्रसिद्ध मोटार कंपनीच्या मुख्य कार्यालयाची इमारत होती. 4 सिलेंडरच्या आकाराची भव्य इमारत अतिशय आकर्षक आणि केवळ आकारावरूनच आपला इमारतीचा आणि मोटारीचा संबंध सूचित करणार होते. तिथे नावही 4 सिलेंडर्स असेच होते. ऑलिम्पिकच्या वेळी दूरदर्शन आणि रेडिओ प्रक्षेपणासाठी ऑलिम्पिक व्हिलेजमध्येच एक उंच टॉवर उभारण्यात आला आहे. तो मनोरा जवळजवळ संपूर्ण युरोपला प्रक्षेपण करू शकतो. तो बघताना मला सातारसाठी आम्ही TV प्रक्षेपण केंद्र मागतोय त्याची आठवण झाली. आज म्हणजे मी पुस्तक लिहिलं तेव्हा आज ती मागणी मान्यून टॉवर उभाही राहिला आहे. पण त्या दिवशी मात्र आम्ही 30 किलोमीटर रेंजसाठी इतके धडपडतोय हा विचार मला अस्वस्थ करून गेला. विस्तीर्ण पसरल्या त्या नगरीत फिरण्यासाठी एक लहानशी आघाडी होती. त्याची तिकडे काढून ठेवली. पहिली फेरी पूर्ण करून आल्यावर जर्मन शिस्त वगैरे सोडून चक्क घुसाघुशी सुरू झाली. अशी ढकलाढकली म्हणजे आपल्या तरी अंघोळीने पडलेले. त्यामुळे असल्या भाऊगर्दीत आम्ही अगदी सहजपणे जागा मिळवली. अर्ध्या तासाच्या सफरीत रेकॉर्डेड कॅसेटवर वेगळी इनडोअर स्टेडियम, क्रीडांगणे यांची माहिती दिली गेली. गाडीचा वेग आणि कॉमेंट्री यांचा सुरेख ताळमेळ बसवलेला होता. त्यामुळे तळ्याच्या काठी आहोत आणि माहिती बास्केटबॉल स्टेडियमची चालू आहे असा विनोद घडला नाही. बहुसंख्य खेळासाठी वरून आच्छादलेली स्टेडियम्स होती. ते सर्व पाहताना एशियाड स्पर्धेच्या वेळी आपणही कोठे कमी पडलो नाही हा सार्थ अभिमानी मनात होता. ती ट्रीप संपून पुन्हा त्या चिमुकल्या रेल्वेने आम्हाला स्थानकावर आणून सोडले. त्याच्यासमोरच एक रम्य तलाव होता. त्यात हौसांच्या जोड्या विहार करत होत्या आणि प्रवासी मंडळी त्यांना पॉपकॉर्न दाणे खायला घालत होती. ते दृश्य पाहून मला चटकन नलदमयंती आख्यान आठवले. तयावनी एक तटाकतोय, तुडुंबले ताम्रसान पाये, निरंतरा मंद मरंद वाहे, तपातवी या स्तव रिक्त नव्हे, असे लहानपणी केलेले पाठांतर डोक्याच्या कॉम्प्युटरमध्ये कुठेतरी स्टोअर केलेले असते आणि नेमक्या वेळी ते कसे आठवते हे काही कळत नाही. मी त्या आख्यानात बुडालो होतो आणि आमची दमयंती म्हणत होती अहो पलीकडे रेस्टॉरंट आहे, आता भुकेची वेळ झाली काही खाऊन घेऊया.
तिच्या वाक्याने माझ्या मनात कली संचारला आणि तो कली खेकसला. इथे काय नुसतं खायचंच आहे का? आधी हे सगळं पाहून घेऊ, खाणं जन्मभर आहेच की. पुढच्या क्षणी मात्र मी शर्मिंदा झालो. वाटलं असं एकदम बोलायला नको होतं, पण चूक सरळ कबूल करीन तर पुरुषी अहंकार खोटला. हळूच बाजू सावरत मी म्हटलं, जरा तू इकडे काठावर उत्तर उभी राहा, दोन फोटो घेतो आणि मग खायचे पाहू. मी वरमलो हे पत्नीला कळले. तिने फोटो घेऊ दिला आणि जणू काही झालंच नाही अशा तळ्यात आम्ही पुन्हा स्टेडियमचे मॉडेल ठेवले होते तिकडे वळलो. ती प्रतिकृती अगदी स्केलप्रमाणे व शिवाय चारही बाजूनी काचांनी बंदिस्त केली होती. तिच्यावरून सगळे स्टेडियमच डोळ्यापुढे उभे राहत होते. शेजारी नेहमीप्रमाणे पिक्चर पोस्टकार्डचं सुविधाचे स्टॉल्स होते, त्याला लागून पोस्टाची तिकडे इकडणारी ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन्स होती. आपल्याकडे एस टी स्टँडवर वजनाचे काटे असतात तशी त्यांची रचना होती. वरून पैसे टाकले की त्या किमतीची तिकिटे आपोआप मशीनमधून बाहेर येत होती. मी चटकन 4-6 पिक्चर पोस्टकार्डचं तिकिटे घेऊन तेथेच पत्र घेऊन ती पोस्टाच्या फेरीत टाकूनही दिली. ऑलिम्पिक नगरीतून बाहेर पडून बस गाठली. फिरून फिरून सर्वच मंडळी काहीशी दमली होती, त्यामुळे सगळेच वेळेत बसवर जवळ हजर होते. बस सुटून रस्त्यावर आली आणि युवाची कॉमेंट्री सुरू झाली. उजव्या बाजूला ज्या इमारतीचा आहे तेथे खेळाडू उतरण्याची सोय होती. पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांच्या धमक्यामुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवली होती. ती पलीकडे फिकट पांढरी इमारत दिसते ना, तेथे इस्रायलचे खेळाडू उतरले होते. त्या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवर मात करून दहशतवादी त्या इमारतीत घुसले आणि त्यांनी इस्रायलच्या खेळाडूंना गोळ्या घातल्या. त्या हत्याकांडाला म्युनिक मॅसॅकर म्हणजे म्युनिकचे हत्याकांड म्हणतात, लिओ सांगत होता. आणि माझ्या डोळ्यासमोरून त्या घटनांना जवळ चित्रपटच सरकत होता. त्या हत्याकांडाने तेव्हा सर्व जगभर खळबळ माजवली होती. या घटनेपर्यंत खेळाच्या मैदानाचा उपयोग कोणी राजकारणासाठी केला नव्हता, त्यामुळे त्या दुर्दैवी घटनेमुळे सर्व देशातील क्रीडाप्रेमी अतिशय व्यथित झाले होते. इस्रायल हे तसे चिमुकले पण विलक्षण जिद्दीचे राष्ट्र. जगभरच्या ज्यू लोकांनी अनन्वित हा लपेटा सोडल्यानंतर त्यांना स्वतःचा देश मिळाला. भूमी मिळाली पण स्वास्थ्य कधी लाभले नाही. आजूबाजूच्या सर्व अरब राष्ट्रांच्या प्रभावळीत हा लहानसा देश त्यांना कायम खूपच राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी काही कुरापत काढून इस्रायलचे अस्तित्व नष्ट करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो. दरवेळची इस्रायलची लढाई अस्तित्वासाठीच असते, त्यामुळे ती अतिशय कडवी असते. कारण कोणत्याही लढाईत त्यांचा पराभव झाला तर इस्रायलचा तो शेवटचाच पराभव आणि इस्रायल या राष्ट्राची शेवटचीच लढाई ठरेल आणि त्या देशाचे अस्तित्व संपेल. या कडव्या मनोवृत्तीने इस्रायलने दहशतवादाचा कायम प्रतिकार केला आहे. त्यामुळेच म्युनिकच्या हत्याकांडाचा बदलाही त्यांनी षठंप्रती षठ्यम या नावाने पुरेपूर घेतला. या निर्धाराबरोबर इस्रायलने वैराण वाळवंटात अविरत परिश्रमाने आधुनिक तंत्रे वापरून जी शेती सुधारणा आणि दुग्ध व्यवसायाची प्रगती केली आहे ती दृष्ट लागेल अशीच आहे. त्यामुळे भारत सरकारचे अरब दर्जाचे धोरण जरी इस्रायलला दूर लोटत असले तरी लिओची कॉमेंट्री ऐकताना माझे मन इस्रायलच्या बाजूने कल देत होते. आपले धोरण आता बदललंय, आपण आता इस्रायलशी संबंध प्रस्थापित केले. आणखी एक गोष्टीचा सहज उल्लेख करतो. 2-3 वर्षापूर्वी जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्तानं सातारला इस्रायलमधले नोहा मसील म्हणून आले होते. तिथे लेखक आहेत, मूळ महाराष्ट्रातूनच इस्रायलला गेलेल्या कुटुंबापैकी ते एक मशीलकर मूळ नाव, पण तिकडे गेल्यानंतर मसील झाले. इस्रायलला ते मराठी मंडळ चालवतात, महाराष्ट्र मंडळ. त्यांनी इस्रायल ह्या ज्यू लोकांचा भारतातून तिकडे कसा प्रवास झाला त्यावर पुस्तक लिहिलं होतं. आमची ओळख झाली, माझ्या काही मित्राचा रेफरन्स देते मला भेटले, आमच्या घरी आले, दोघंही नवरा होतो. आणि त्या पुस्तकात त्यांना मराठीत भाषांतर करून पाहिजे इंग्लिश पुस्तकाचं, तर मी ते करून दिलं. विनोमी करून देईन त्याप्रमाणे करून दिलं, प्रकाशन केलं, त्या कॉपीज त्यांना दिल्या आणि ते पुस्तक अजूनही उपलब्ध आहे. भारतीय बेने इस्रायलचा भारतीय ज्यूंना बेने इस्रायल म्हणतात, बेने इस्रायलचा स्थलांतर आणि पुढचा प्रवास म्हणून. आणि त्यामुळं आमचा स्नेह झाला. दरवर्षी ते 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करतात, मला दरवर्षी बोलवतात, एकदा तरी प्रमुख पाहुणे म्हणून या. मी हो म्हणतो, अजून काही गेलो नाही. पण 2 वर्षापूर्वी साताराचा एक कलाकार अभय देवरे आता वाढले ते नुकते, त्यांना मात्र मी पाठवलं होतं त्यांची नोहा मसीलच्या मागणी सांगण्यावरून, आणि ते तिथे कार्यक्रम करून आले ते. त्यामुळून इस्रायलशी माझा असा अजून ऋणबंध आहे, केव्हा तरी जाईन असं म्हणतो आहे, केव्हा जाईल तेव्हा खरं, तोपर्यंत काशी जावे दित्य वदळ असं आहे असो. त्यामुळे माझं मन तेव्हाही इस्रायलच्या बाजूने कल देतो ही ट्रीप चालू होतं.
याच्या जोडीनं फ्रँकफूर्ट केव्हा येते याची प्रतीक्षा होती, त्यामुळे इस्रायलला जायची संधी मिळाली तर नक्की जायचं हा विचार मनात पक्का होता. तेव्हा होता, आजही आहे, पण अजून तो विचाराच्याच पातळीवरती आहे एवढंच खरं. त्याचवेळी आमची बस कट्टर ज्युवरी देशातील फ्रँकफूर्टच्या दिशेने चालली होती. हा एक तेव्हा तरी विरोधाभासच होता ना. आज इथे थांबूया, उद्या पुढचा प्रवास, तोपर्यंत नमस्कार.